परिवहन उपक्रम अर्थात NMMT मध्ये कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी कामगार नेते तथा इंटकचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी कामगारांसमवेत महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर व परिवहन व्यवस्थापक योगेश कडूसकर यांची भेट घेत समस्या सोडवण्याची त्यास मागणी केली आहे. NMMTची आपली कंत्राटी कामगार सफाई कामगार आहेत ते ठेकेदारामार्फत काम करतात. NMMTने मला वाटतं एक 8-10 वर्षापासून ते काम करत आहेत. 2015 यांचा 33 महिन्याचा एरियस थकवलेला आहे या NMMTने. अक्षरशः म्हणजे एवढी निंदनीय बाब आहे की NMMTच्या व्यवस्थापकांना कळायला पाहिजे की 33 महिन्याचा कामगारांचा एरियस ठेवणं हे ॲक्च्युली गुन्हा आहे. खरं पाहिलं तर यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली पाहिजे. लेबर कोर्टात जर आम्ही लेबर कमिशनकडे गेलो असतो तर आता पण यांना न्याय मिळाला असता. पण हे कामगार काही अगोदरच्या संघटनेत होते. आत्ता जस्ट काही दिवसांनी मला यांनी संपर्क साधला. इंटक ही प्रत्येक कामगाराच्या बाजूने इंटक लढत असते. ह्या कामगारांनी मला जेव्हा संपर्क केला त्यामुळे तात्काळ मी आज व्यवस्थापकीयांना आणि आयुक्तांनाही भेटलेलो आहे. आयुक्तांनी मी अल्टिमेट दिलं आहे की ह्या महिन्याभरात तुम्ही त्यांना 33 महिन्याचा जो एरियस आणि काही त्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करा. आज जरी तुम्ही महापालिका त्यांना अनुदान देत असते, अनुदानावर NMMT चालते बरोबर आहे, पण डिझेल आणि बाकी इतर गोष्टीला जर प्रायोरिटी देत असेल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कामगार टिकला तर बस टिकेल. आज विचार करा कोविड काळामध्ये NMMTने ॲम्ब्युलन्स म्हणून स्वतःच्या बसचा वापर करून नवी मुंबईमध्ये सेवा पुरवली. त्या ॲम्ब्युलन्सचं साफसफाई करण्याचं काम हे आमचे कामगार वर्ग करत होता रात्रंदिवस. त्यामध्ये एक आमचा कामगार बळी गेला, त्याचं पण अजून फाईल मुवमेंट नाही झाली कोविड योद्धा म्हणून. आज यांनी कोविड काळात एवढं काम करून सिडकोमध्ये जेव्हा घराची लॉटरी निघाली त्यावेळेला कोविड योद्ध्याचं सर्टिफिकेट त्यांना साधं भेटू शकलं नाही. अरे खरे कोविड योद्धा हे होते. आज जेव्हा लोकांना कामावर जाण्यासाठी बस निघत होती त्यावेळेला स्वच्छता पूर्ण करणारे हे आमचे कामगार. या कामगारांना न्याय कोण देणार? हे व्यवस्थापन आम्ही त्यांची बाजू पूर्ण व्यवस्थित मांडलेली आहे. व्यवस्थापन आम्ही अल्टिमेट दिलं आहे की ह्यांना कोविड भत्ता दिवाळीच्या अगोदर दिलाच पाहिजे आणि दिवाळीचा बोनस आणि इतर जो काही फरक आहे तोही दिला पाहिजे. आता मला सांगतो मी तुम्हाला की साधं शिलाईचे पैसेही त्यांना अजून 5 महिने दिले नाहीत. कपडा दिला शिलाचे पैसे नाही. म्हणजे ह्या कामगाराने दात कुणाकडे मागायचं? हा कामगार बिचारा चतुर्थी श्रेणीतला कामगार बिचारा तो एवढा मरमर करतो, राब राब राबतो, काम करतो आणि त्याला याला वाली कोण? आज अक्षरशः त्यांनी इंटकचा हात धरल्यामुळे आज मी सांगतो या गोष्टीने आम्ही वाचा फोडलेली आणि आम्ही यांच्या जेवढ्या पण मागण्या आम्ही पूर्ण करून घेणार आहे. आता याच्यानंतर आम्ही आयुक्तांना भेटणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 33 महिन्याचा फरक हा आम्ही त्यांच्याकडून घेणारच आहे. त्याशिवाय आम्ही वेळ आली तर आम्ही आंदोलनही करू, उपोषणही करू, पण 100% यांना लवकरात लवकर त्यांचा भत्ता मिळवून देण्यासाठी इंटक हे पूर्ण प्रयत्नशील आहे. रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई.